या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत. आणि आजचा विषय जरा हटके आहे. एका ताईंनी मला कमेंट केला होता, खूप छान कमेंट होता त्यांचा, की ब्युटी पेजंट बद्दल माहिती सांगावं, काय असतं, कसं असतं, खूप पैसे घेतात हे लोक, जे काही असेल, जो काही तुमचा एक्सपिरियन्स आहे. बायकांना बऱ्याच इच्छा असते पार्टिसिपेट करायचं, करावं की नाही बॉ, ह्याचं काही फायदे आहेत का, तर याच्यावर तुम्ही डिटेल व्हिडिओ बनवावं असं त्यांचं म्हणणं होतं. मी याआधी दोन वर्षापूर्वी या विषयांवर व्हिडिओ बनवलेले, पण त्या ताईंचा कमेंट होता म्हणून म्हटलं चला, 2-3 वर्षामध्ये बरेच नवे लोक जुडलेले आहेत, तर जो काही माझा एक्सपिरियन्स आहे तो मी आज तुमच्याबरोबर या व्हिडिओमधून शेअर करणार आहे. तर आय होप की तुम्हाला हा वेगळा विषय आवडेल, आणि जर आवडला तर तुम्हाला न चुकता माझ्या व्हिडिओला लाईक करायचं आहे. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी माझ्या लाईफमध्ये बऱ्याच ब्युटी पेजंटमध्ये पार्टिसिपेट केलं, आणि ग्रेस ऑफ गॉड एकच असं कॉम्पिटिशन होतं नाशिकला, जिथे मी विनर नाही झाले. ना मला कुठलं सबटायटल मिळालं, ना कुठलं टायटल मिळालं, पण त्यानंतर जे जे पेजंटमध्ये मी पार्टिसिपेट केलं, अगेन मिसेस नाशिक, मिसेस महाराष्ट्र, मिसेस इंडिया इंटरनॅशनल आणि फेस ऑफ द इयर महाराष्ट्र, इतक्या सगळ्या पेजंटमध्ये मी स्वतः पार्टिसिपेट केलं आहे. मिस अँड मिस्टर नाशिक जे होतं, तिथे त्या शोला रवीना टंडन ज्युरी म्हणून आली होती. न्यूजपेपरला माझा फोटोसुद्धा आला होता रवीना टंडन बरोबर. तिथे मी सेकंड रनरअप म्हणून विनर झाली होती मिसेस नाशिक शोमध्ये. मिसेस महाराष्ट्रामध्ये मी मिसेस फोटोजेनिक हे टायटल मला मिळालं होतं. त्यानंतर ज्यावेळेस मी थायलंडला गेली मिसेस इंडिया इंटरनॅशनलसाठी, थायलंडला मला मिसेस इंडिया इंटरनॅशनल ड्युओटेड हे टायटल मिळालं, आणि फेस ऑफ द इयरची मी विनर झाली. तर माझा जो एक्सपिरियन्स होता किंवा काय असतं बो ह्या ब्युटी पेजंटमध्ये वगैरे, त्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. मिसेस नाशिक हे 2013 नाशिकला झालं होतं. अंजुम खान कांदे यांनी ऑर्गनाईज केला होता तो शो, आणि 2013 त्यांनी फक्त पर कंटेस्टंट 2000 रुपये घेतले होते, आणि 2000 काहीच होत नाही. इवन त्यांनासुद्धा खूप पैसा लागला असणार आहे त्या शोला, कारण त्यांनी सोनाली कुलकर्णी आपली मराठी ॲक्ट्रेस, रवीना टंडन, रहान मलिक आणि अजून एक टी व्ही स्टार होती, तर असे चांगले चांगले दिग्गज बोलवले होते शोला. आणि 1 महिना आमचं ग्रूमिंग चाललं, आणि बऱ्याच काही ॲक्टिव्हिटी घडल्या, पर्सनल ग्रूमिंग, रॅम्प वॉक आणि असे काही फील्ड ज्यातले जे एक्सपर्टीज आहेत, फॅशन डिझायनर, योगाचं एक सेशन झालं होतं, सेल्फ डिफेन्सवर एक लेक्चर झालं होतं, आणि रॅम्प वॉकची तर बऱ्याच दिवस आमची प्रॅक्टिस चालली होती. तर जवळजवळ 1 महिन्याचा तो पिरियड होता जेव्हा आमचं सगळं ग्रूमिंग चाललं होतं, आणि त्या 1 महिन्यातच खूप काही गोष्टी मला शिकायला मिळाल्या. ऑनेस्ट असा तो शो वाटला मला. तिथे मला कुठल्याही प्रकारचं खोटेपणा, फसवणे, पॉलिटिक्स असं काही मला त्या शोमध्ये जाणवलं नाही, आणि असं काही मॅनेज केलेलं नव्हतं. जे ज्युरी मेंबर आले होते त्यांना जे वाटले त्यांनी त्या लोकांना विनर केलं, तर तो एक्सपिरियन्स माझा खूप छान होता, खूप काही शिकायला मिळालं. मिस, मिसेस आणि मिस्टर अशी ती कॉम्पिटिशन होती, आणि टोटल 80 पार्टिसिपेंट होते. मिसेस 20 होत्या, आणि राहिलेले 60 जे आहे गर्ल्स अँड बॉईज होते. तर प्रत्येक एका शोवरच्या जर गमती जमती तुम्हाला ऐकायच्या असेल, तर मी सेपरेट त्या विषयावर बनवेल, की मिसेस नाशिकच्या वेळेचे वाईट अनुभव, चांगले अनुभव, काय शिकायला मिळालं, काय करायला हवं होतं, काय नाही करायला हवं होतं, तसे ते सेपरेट सांगेल. दुसरं केलं मिसेस महाराष्ट्र, त्याची जी फी होती, ती 20,000 रुपये होती 2016. 2016 20,000 फी होती, आणि काय 2 दिवस ग्रूमिंग चाललं, 2 ते 3 दिवस, आणि नंतर फिनाले झाला. आणि तिथे ना त्यांनी अकोमोडेशन दिलं होतं ट्विन्स शेअरिंगमध्ये, एका रूममध्ये 2 कंटेस्टंट असं दिलेलं होतं. पण मी फर्स्ट टाईम अशी घराबाहेर एकटी राहणार होते, त्याच्यामुळे माझे मिस्टरांनी मला तेच अकोमोडेशन ते प्रोव्हाइड करत होते, पण मग कोणाशी रूम शेअर करावं लागेल ह्या सगळ्या गोष्टींतून मी कधीच गेले नव्हते खरं सांगू तर. तर आम्ही ज्या हॉटेलमध्ये, आता माझ्या लक्षातही राहिलं नाही, ज्या ठिकाणी ते सगळी प्रॅक्टिस होणार होती, जिथे फिनाले होणार होता, तिथेच आम्ही आमच्या खर्चाने स्पेशल रूम घेऊन माझ्या मिस्टरांनी मला तिथे ठेवलं. बराच खर्चिक होत्या त्या सगळ्या गोष्टी चालायचं. तर तिथे मी खूप सगळ्या लेडीज
इजीला भेटली आणि खूप सगळे अनुभव आले, चांगले वाईट दोन्ही, जे की प्रत्येक ठिकाणी आपल्याला जगामध्ये पाहायलाच भेटतात. आता तिथे कितपत सत्य होतं की मॅनेज केलेलं होतं हे मी 100% नाही सांगू शकत, कारण की मला असं काही क्लिअर नाही झाल्या कुठल्या गोष्टी, नाही का. आता एक आपल्या हिंदीमध्ये म्हण आहे, ज्याला जिसको नाही मिले उसको लिए अंगूर खट्टे, अशी काहीतरी म्हण आहे. किंवा जे जिंकत नाही मग ते काहीतरी आपण काढायला लागतं, एक ह्युमन नेचर आहे की नाही, मग यांनी असंच केलं, मग यांनी मॅनेज केलं असेल, यांनी पैसे केले असेल. मी असंही म्हणत नाही की तसं घडलं आणि मी असंही म्हणणार नाही की तसं नाही घडलं. जसं की मला काही माहीत नाही त्याच्यामुळे मी असं ट्रूथफुल असं काही म्हणू पण शकत नाही की नाही नाही असं नाही घडलं किंवा असं घडलं, तर ते देवालाच माहिती की तिथे काही मॅनेज केलेलं होतं की नाही. तर छान छान कंटेस्टंट होतं तिथे, खूप सुंदर सुंदर बायका होत्या. मिसेसच्या दोन कॅटेगरीज होत्या, एजवाईज दोन कॅटेगरीज हो केल्या करण्यात आलेल्या होत्या, क्लासिक आणि रेग्युलर असं. खूप काही 3 दिवसाचा जो काही एक्सपिरियन्स होता. त्यानंतर मिसेस इंडिया इंटरनॅशनलसाठी जेव्हा गेले तर तिथे जे काही झालं तर असं खूप जणांचं म्हणणं आलं की ते पैसे घेऊन विनर काढतात. आता ते मी परत तेच म्हणेल जे मी मिसेस महाराष्ट्रासाठी म्हटलं की आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलं नाही, कानातून डोळ्यात 4 बोटांचं अंतर असतं, तर आपण असं कोणावर पूर्ण माहिती नसताना ब्लेम नाही करू शकत. इवन फेस ऑफ द इयरच्या प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये ही गोष्ट घडली, मी असं सांगते. हो, हे चांगलं आहे की वाईट आहे, तर मी माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्सवरून सांगेल की हो चांगलं आहे, कारण की मी हे सगळे शो करण्याआधी मी एक खूप सिम्पल साधी व्यक्ती होते, आणि जे की खूप चांगली गोष्ट आहे सिम्पल साधं असणं बिलकुल चुकीचं नाही आहे, परंतु जरा काहीच जगाचं नॉलेज नाही किंवा जगामध्ये कसं उठायचं, कसं बोलायचं, कसं वागायचं, कसं आपलं बिहेवियर असलं पाहिजे, स्वतःला कसं प्रेझेंट करायचं, आपल्याला कसे आपले मुद्दे मांडता आले पाहिजे, आपल्याला कशी आपली स्वतःची एक किंमत आपण बनवली पाहिजे, आपण एक स्वतःची व्हॅल्यू आपल्याला ॲड करता आली पाहिजे आपल्या पर्सनॅलिटीमध्ये, ह्या सगळ्या खूप सगळ्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या. याच्यामध्ये आमचा खूप पैसा गेला. मी म्हटलं आपल्याला प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर चांगले वाईट अनुभव येतात, तसे मला पण आले. हो, मला तुम्ही जर विचाराल की करायला पाहिजे का, तर मी हेच सांगेल की हो, जर कुठे ब्युटी पेजंट होत असेल मी पार्टिसिपेट डेफिनेटली करायला पाहिजे. आपल्याला लाईफमध्ये जेव्हाही काही चान्स मिळतो, काही अपॉर्च्युनिटीज मिळतात, आपण डेफिनेटली पार्टिसिपेट करायला पाहिजे. आणि आपण कुठल्याही गोष्टीमध्ये जेव्हा भाग घेतो ना, तर आपण आपले 100% द्यायचे. आणि मी जसं तुम्हाला माहिती आहे की मी आध्यात्मिक पण आहे, माझा थोडा देवावर पण विश्वास आहे की लोक चीट करू शकतात, देव नाही चीट करू शकत, देव नाही फसवू शकत. समोरच्याला आपल्याशी काही चिटिंगही करायची असेल, पण परमेश्वराच्या हातामध्ये सगळ्या हे, आपण तर त्याच्या तालावर नाचणारे कठपुतले आहोत, नाही का. तर कुठेतरी देवावर विश्वास ठेवायचा की मी प्रामाणिकपणे माझं काम करते, माझे 100% देते, तर माझ्याबरोबर न्यायच होईल. आणि आपल्या कुठलीही गोष्ट करताना आपण आपले 100% द्यायला पाहिजे, मग ते काही असो. तर हो, मी असंच सांगेल, जरी मला दोन्ही पद्धतीचे अनुभव आले, मी काय म्हटलं की नुसते वाईटच नाही आले ना, चांगले पण आले, खूप सगळं शिकायलाही मिळालं. म्हणून मी हेच सांगेल की पार्टिसिपेट करायला पाहिजे, काहीच हरकत नाही. हा, राहिल्या पैशांचा प्रश्न, तर हल्ली खूप पैसे घेतात. इवन पुण्यामध्ये असे बरेच इव्हेंट होतात जिथे लाखो रुपये घेतले जातात. मी मिसेस महाराष्ट्रमध्ये पार्टिसिपेट केलं, ते पुण्यामध्येच केलं होतं. इवन फेस ऑफ द इयरची मी विनर झाले, तो पण इव्हेंट पुण्यातच झाला होता. तर फक्त असं आहे की आपल्याला जिथे पार्टिसिपेट करायचं आहे, थोडीशी माहिती काढून घेतली पाहिजे त्या लोकांबरोबर की बद्दल की खरोच हे खरोखर हे शो ऑर्गनाईज करणारे खरोखर जेन्युइन आहेत का, बॉ असं काही फेक काही करत नाही ना. किंवा आणि खूप सगळ्या बायकांना जेव्हा मी पहिले सांगायची ना, तर त्यांना असं वाटत की इथे काहीतरी खराब काही होत असेल, काही चुकीचं घडत असेल, तर तसं बिलकुल नाही. मला तर काहीच वाईट घाणेरडा असा गंदा काहीच एक्सपिरियन्स आला नाही. आणि मी तर ह्या मताची आहे, जगामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण जातो, प्रत्येक ठिकाणी चांगल्या गोष्टी पण आहे, वाईट गोष्टी पण आहे, नाही का. तर आपल्यावर आहे आपण काय पिक करतो, आपण काय उचलतो, हे आपल्यावर आहे. कुठे गेल्यानंतर आपण कितपत कसं वागलं पाहिजे, कितपत मर्यादा ओलांडल्या पाहिजे, मदत कुठल्याही गोष्टीच्या असू शकतात, ते आपल्यावर असतं, नाही का. तर चांगलं वाटतं जगामध्ये सगळीकडेच आहे. आपण चांगलं असलं तर आपल्याबरोबर चांगलंच घडतं असं मला वाटतं. माझ्याबरोबर असं काही वाईट घडलं नाही, तर म्हणून मी माझंच एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर करते. इवन देशाबाहेरही गेले, मी थायलंडला फर्स्ट टाईम गेले तर ॲज अ कंटेस्टंट म्हणून गेले होते. नंतर मी श्रीलंका आणि सिंगापूर इथे गेले तर ॲज अ ज्युरी मेंबर म्हणून गेले. तर बघा, मी जर या शोनमध्ये पार्टिसिपेट केलं नसतं,
देशाबाहेर माझ्यासारखी एका गावातून आलेली साधी सुलीची मुलगी, आणि मी काय एक असं ऑर्डनरी एक्झाम्पल नाही आहे, खूप खास स्पेशल, अशा कितीतरी लाखो हजारो माझ्या मैत्रिणी असतील ज्या माझ्यासारख्या साध्या घरातून आल्या, शेतकरी कुटुंबातून आल्या आणि देशाबाहेर काय कुठल्या कुठे गेल्या, मी तर कुठेच पोहोचली नाही. आणि हो, काही बायकांचे असे विचार असतात की शेतकऱ्याच्या घरातून आलो, साध्या फॅमिलीतून आलो तर आपल्या आपल्या याच्यात राहायचं. कोणी सांगितलं आपल्या आपल्या याच्यात राहायचं? आपल्याला आपले पंख जेवढे फैलवता येतील, जेवढं आकाशामध्ये भरारी घेता येईल तेवढी आपण घेतलीच पाहिजे. अशा काही शेतकऱ्याच्या घरातून आल्या आणि शेतकऱ्याची मुलगी म्हणून जन्माला आल्या की साध्या घरातून आल्या म्हणजे तुम्हाला एक ठराविक क्रायटेरिया आहे की तुम्ही तो ओलांडू शकत नाही, असं काही नाही. आपल्या आपल्याला जेवढे आपले पंख फैलावता येतील आपण फैलावायचे आणि जीवनाचा आनंद घ्यायचा. तर फक्त ज्याही शोमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे फक्त ते जाणून घ्या की हे लोक खरे आहेत बुवा, काही चीट करत नाही. असं तर मला कुठे काही अनुभव आला नाही. आजकाल खूप स्मार्ट झाले सगळे लोक, डिजिटल इंडिया, सगळ्या गोष्टी आपण प्रूफ घेतो, कुठे पैसे देतो काय घेतो. तर सावधानता बाळगून प्रत्येक गोष्टी करायच्या. आणि मी तेच सांगेन की आपण आपले 100% द्यायचे. तो ऑर्गनायझर असताना आता काही एकदम 100% प्रामाणिक असता, ते एकदम ज्युरीवर सोडून देता, सोपवून देता की बघा कोण डिझर्विंग आहे, तुम्ही ज्यांना सिलेक्ट कराल तेच विनर होतील. आणि काही फेक असता जे पैसे घेऊन विनर काढतात, नाही का? पण आपण हे चेहरे बघून नाही सांगू शकत की ही व्यक्ती खरी आहे आणि हे चीटर आहे, नाही का? आपण नाही सांगू शकत. तर आपण थोडी काळजी घेऊनच करू शकतो. पण हो, माझा स्वतःचा ऑल ओव्हर एक्सपिरियन्स खूप छान राहिला आहे जसं मी तुम्हाला म्हटलं, आणि मला खूप सगळ्या गोष्टी यातून शिकायला मिळाल्या. इवन माझ्या थ्रूसुद्धा खूप सगळ्या लेडीजने पार्टिसिपेट केलं, ज्या की चांगल्या चांगल्या डॉक्टर, बिझनेस वुमन, ज्या माझ्या थ्रू शोमध्ये गेल्या आउट ऑफ इंडिया आणि ज्या मोठे मोठे टायटल जिंकून आल्या आणि ज्या चांगलं त्यांनी सोशली स्वतःचं हे स्ट्रॉंग केली, स्वतःची आयडेंटिटी जी आहे ती स्ट्रॉंग केली. ऑलरेडी होतीच डॉक्टर, बिझनेस वुमन, मी जसं म्हटलं, म्हणून एक अजूनही सिम्पल घरातून आलेल्या व्यक्ती की ज्यांना जाऊन मजा आली, अशाही माझ्याकडे कंटेस्टंट आहेत, अशा काही मैत्रिणी आहेत ज्या गेल्या, ज्या विनर नाही झाल्या तरी पण त्या सॅटिस्फाईड आहे की हो बा, ते 3-4 दिवस आम्ही स्वतःसाठी जगलो. असं आपण बायका म्हटलो तर आपण आपलं घर, आपला नवरा, आपले मुलं, आपला संसार, सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यामध्ये इतके बिझी असतो की आपण आपल्या स्वतःला वेळच देत नाही. तर असा काही शोमध्ये जेव्हा आपण पार्टिसिपेट करतो ते 2-3 दिवस आपण आपलं 100% फोकस ह्या त्या गोष्टीसाठी करायचं आहे. आणि मग ते जे 3-4 दिवस आहे ते फक्त आपण आपल्या स्वतःसाठी जगायचं आहे. प्रत्येक क्षणाक्षणाचा आपण आनंद लुटायचा आहे आणि तेव्हा मनाला कुठेतरी समाधान पण वाटतं की हो, हे 4 दिवस मी माझ्या स्वतःसाठी स्वतःवर इन्व्हेस्ट केले. आणि माझं जसं हेच म्हणणं असतं की आपण जेव्हा नवीन कुठल्याही व्यक्तीला भेटतो त्यावेळेस आपण त्या व्यक्तीकडे बघताना हा दृष्टिकोन असला पाहिजे की या व्यक्तीमध्ये काय चांगलं आहे जे मी घेऊ शकते. ही व्यक्ती किती छान हसते, ही व्यक्ती किती छान दिसते, ही व्यक्ती किती छान बोलते, ही किती छान ड्रेसअप झाली आहे, हिने किती छान मेकअप केला आहे, तर आपण डेफिनेटली चांगलं शिकतो. पण जर आपण समोरच्या व्यक्तीकडे बघताना ही काय खूपच जाडी आहे, हिचं नाकच बरोबर नाही, ही काय खूपच सावळी आहे, हिचे काय केसच बरोबर नाही, ही तर खूपच शायनर आहे, ही खूपच साधी आहे, असं विचार दृष्टिकोन करू ठेवून जर दुसऱ्याकडे बघितलं तर आपण कोणाकडून काही शिकूही शकणार नाही. उलटं आपण जिथे राहू आपण स्वतःही निगेटिव्ह राहू, आपण आपल्या आजूबाजूचा माहोलही निगेटिव्ह ठेवू आणि त्यातून काहीच चांगलं आउटपुट येत नाही. म्हणून आपला दृष्टिकोन, आपला हेतू चांगला असला पाहिजे, म्हणजे आपल्याबरोबर चांगल्याच गोष्टी घडतात आणि आपल्याला चांगलेच अनुभव येतात आणि प्लस आपल्याला चांगलेच लोक भेटतात. तर असं मला वाटतं. अजूनही खूप सगळं आहे, कारण की तुम्हाला जसं मी सांगितलं की मी 5 शोमध्ये पार्टिसिपेट केलं, 5 वेळेस मी घर सोडून बाहेर राहिली. त्याचबरोबर मला जेव्हा आउट ऑफ इंडिया जायचं होतं मी ग्रूमिंग क्लास देखील केला 15 दिवसाचा. तर इतका वेळेस मी घराबाहेर राहिली छोटे छोटे मुलं सोडून. आणि जेव्हा आपण एखाद्या शोमध्ये पार्टिसिपेट करत असतो आणि आपल्या डोक्यामध्ये कुठे ना कुठे काळजी असते घरांची, मुलांची, त्याच्याबरोबर मी कसं डील केलं, कसं त्या सगळ्या गोष्टी हँडल केल्या, तर त्याचे ते सगळे खूप वेगवेगळे विषय बोलायला गेलं तर एक दिवस पुरणार नाही, नाही का, एवढ्या मोठ्या जर्नीचा. पण शॉर्टकटमध्ये आज तुमच्याशी शेअर केलं तर हो, नक्कीच करा. खूप सगळं मी म्हटलं त्याप्रमाणे शिकायला भेटतं, जग कळतं, खूप आपण स्वतः अपग्रेड होतो, आपण स्वतः ग्रूम होतो. आपण दृष्टिकोन चांगला ठेवला, शिकण्याचा ठेवला तर नक्कीच आपण चांगल्या गोष्टी शिकतो. आणि आजकाल कसं सोशल आहोत आपण सगळे, इव्हन आपण एक पिक्चर जरी क्लिक केला तरी आपण इन्स्टा, FB जिथे कुठे आपण ॲक्टिव्ह असो आपण तिथे तो पोस्ट करतो. तर जेव्हा आपण असे काही गोष्टी करत असतो, पार्टिसिपेट करतो, तो ऑब्व्हियसली आपण ते सगळं शेअर करतो सोशल मीडियावर. तर अनेक लोकांना कळतं पण की आपल्या लाईफमध्ये काय चालू आहे, आपण आपलं लाईफ कशा पद्धतीने एन्जॉय करतो आहे, ह्या सगळ्या
गोष्टी लोकांनाही कळतात आणि शेवटी आपल्याला वाटतंच ना की आपले जे फ्रेंड सर्कल असेल, रिलेटिव्ह असेल, जे कोणी असेल त्यांना पण कळावं की मी हे हे करते, की मी याच्यात पार्टिसिपेट केलं, असं सगळं. तर खूप गोष्टी आहे बोलण्यासारख्या, सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहे. जसं मी म्हटलं, जेवढे चांगले अनुभव आले तेवढे वाईट अनुभव देखील आले. तर आज मी शॉर्टकटमध्ये तुमच्याशी ह्या सगळ्या गोष्टी शेअर केल्या आहे. आय होप की तुम्हाला आवडलं असेल. आणि ज्या ताईंचा कमेंट होता त्यांनाही थोडीफार बेसिक नॉलेज माझ्या ह्या सगळ्यांतून मिळेल. हां, तुम्हाला जर एक सेपरेट सेपरेट विषय ऐकायला आवडणार असेल तर तसं तुम्ही मला कमेंट करून सांगा, मी डेफिनेटली बनवेल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेजारी असलेलं बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच, लव यू ऑल, बाय बाय, टेक केअर.